आजच्या स्वरांजली सुपरफास्ट न्यूजचे प्रायोजक आहेत पूर्व भागातील नामांकित मंता यांचे व्यंकटेश ज्वेलर्स, सोने चांदीचे व्यापारी। आजची खरेदी उद्याची गुंतवणूक। होळकर स्मारक 6 महिन्यात पूर्ण करणार, लवकरच मुंबईत बैठक। देणी असताना बँक व्यावसायिकांनी विक्रीस ना हरकत दिलीच कशी। नागरी बँकेत 11,53,00,000 ठेवी, हेलपाटे मारून ठेवीदारांनी झिजवले उंबरटे। कोरोना निर्बंधामुळे गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जाणार नाही। महापौर यन्नम यांची माहिती, सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन। विद्यापीठाविरुद्ध प्राचार्य रोंगे उच्च न्यायालयात। उंदरगावच्या स्वयंघोषित बाबाची चौकशी करा, कठोर कारवाई करा। डिझेल तुटवड्याने एसटी प्रवाशांच्या वेळेचा खेळ। एजंटच्या हेल्मेटवर घेतली जाते अनेक वाहन चालकांची चाचणी। हेल्मेट सक्तीची लाट आणि अनियमित होणारी कारवाई। व्यापाऱ्याची 2.72 लाख रुपयांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। आयुक्तांच्या आदेशानंतर आरटीओ अधिकारी तपासणीसाठी आले महामार्गावर। दमाणीनगर येथील चौघांना 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून केले तडीपार। एमपीएससी पूर्व परीक्षा, 43 केंद्रांवर पोलीस बंदोबस्त। इम्पीरियल डेटा जमा होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। खडसेंच्या जावयाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला। जिंती येथे दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाच्या मारहाणीत वृद्ध वडिलांचा मृत्यू। युतीसाठी आशावादी पण सध्या शिवसेनेशी युतीची परिस्थिती नाही। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अकोल्यात मत। सिम कार्ड सुरू करून देण्याचे सांगत घातला 10 लाखांना घंडा। गणेशोत्सवात गर्दी झाल्यास पुन्हा कडक निर्बंध लावू, अजित पवार। भाडे मागितले, भाडेकरूने मालकाच्या मुलाला 4थ्या मजल्यावरून ढकलले। आरटीई प्रवेशाच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी मिळाला 25 कोटी रुपयांचा निधी। विद्यापीठाने फेटाळलेल्या 22 कॉलेजला सरकारची अंतिम मान्यता। महामारीने बदलला लग्नाचा ट्रेंड, आता करवली आणि केकही भाड्याने।